आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केला रस्ता आणि दहिवडी नगरपंचायतीने पाईपलाईनसाठी रस्ताच उकरला. पाहूया सविस्तर बातमी. दहिवडी तुपेवडी रोड हा आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास गेला. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी त्या रस्त्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर सुमारे 1.5 महिन्यांनी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि रस्त्याचं काम पूर्ण झालं. मात्र पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली नगरपंचायतीने तो रस्ता पोलीस स्टेशनजवळ उकरला असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता दुरुस्त होत नव्हता. रस्त्याची अगदी दुर्दशा झाली होती. त्यामुळे वाहनधारक आणि त्या रस्त्याने ये जा करणारे लोक त्रस्त होते. मात्र वाहनधारक आणि त्रस्त लोकांची कैफियत आमदार जयकुमार गोरे यांनी ऐकली आणि त्यानुसार रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव आपल्या कामाअंतर्गत टाकत तो मंजूर करून घेतला आणि त्याचे उद्घाटन देखील केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या हस्ते केले. मात्र दहिवडी नगरपंचायतीने सदरचा रस्ता पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या नावाखाली उकरत चांगल्या कामात मिठाचा खडा टाकल्याचे लोक बोलत आहेत. रस्ता दुरुस्त व्हायच्या आधी 1.5 महिना अवधी नगरपंचायतीकडे असतानाही नगरपंचायत प्रशासन काय झोपा काढत होते का? पाणी पुरवठा सभापती राजेंद्र साळुंखे हे याच रस्त्याने घरी ये जा करतात, मात्र सदरची बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही का? रस्ता पूर्ण झाल्यानंतरच त्यांना हे काम करायचं कसं सुचलं? नगरपंचायतीने जाणून बुजून पाईपलाईन दुरुस्तीचं नाव पुढे करत हा रस्ता फोडलाय का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे, दहिवडी.